घटनांद्रा येथे चोरीचे सत्र सुरूच असून मंगळवार रोजी मध्यरात्री बस स्थानक परिसरात असलेले शक्ती कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी फोडून रासायनिक औषधांची चोरी केली आहे। सिल्लोड तालुक्यातील घटनांद्रा परिसरात चोरीच्या घटना अद्यापही सुरूच असून मंगळवार रोजी 2:30 ते 3 या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी येथील भर बस स्थानकावर असलेली शक्ती कृषी सेवा केंद्र फोडून महागडी रासायनिक औषधांची चोरी केली असल्याचे समोर आले आहे। याविषयी सविस्तर वृत्त असे की मनोज दिलीप सिंग बिसेन यांची येथील बस स्थानकांवर कृषी सेवा केंद्राचे दुकान असून सकाळी ते नियमितप्रमाणे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाची कुलूप तुटलेली दिसली, ज्यामुळे त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली। त्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे हे आपल्या फौज फाट्यांसह घटनांद्रा येथे दाखल झाल्यावर त्यांनी दुकानांचा पंचनामा करून अंदाजे 60 ते 70 हजार रुपयाची चोरी झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहेत। तर सदरील चोरटा दुकानातील चोरी केलेल्या वस्तू दुकानातून बाहेर काढताना स्थानिक ग्रामपंचायतीने लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे, मात्र तो अस्पष्ट दिसत असल्याने ओळखू येत नाही। यावेळी पोलिसांनी चोराचा अधिक तपास लावण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते, परंतु पाऊस सुरू असल्याने श्वान हे बस स्थानकावरच घुटमळले व मागे फिरले। तर आतापर्यंत या परिसरात झालेल्या 15 ते 20 चोऱ्यांच्या घटनांमध्ये हा चोरटा स्पष्ट दिसत असून सुद्धा पोलीस प्रशासन या चोरांना पकडू शकले नाही, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात असल्याची तक्रार येथील सुभाष सुरडकर यांनी केली आहे। त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात सुद्धा चोरट्यांनी रोख रकमेसह इतर साहित्याची चोरी केली होती, त्या चोरीचा तपासही अद्याप लागला नाही, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे। पाहूयात त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। मी सुभाष सुरडकर राहणार घाटनांद्रा येथील रहिवासी असून माझं साधारणतः 3 वर्षापासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं ग्राहक सेवा केंद्र आहे घाटनांद्राला। मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 तारखेला माझं दुकान चोरी झाली होती, त्यामध्ये माझं मशीन चोरी केलं, नंतर कॅश चालली गेली, 35 हजार रुपये रोख रक्कम चोरी गेली। परंतु मी बरेच वेळेस पाठपुरावा केला पोलीस स्टेशनचा, सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनला कुठलाही या संदर्भात रिस्पॉन्स दिला नाही मला, किंवा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही आहे। असं करता करता साधारणतः घाटनांद्रामध्ये 6 महिन्यामध्ये 20 ते 25 चोरी झालेले आहे, आत्तापर्यंत कुठलाही चोरी झालेली नाही। आणि फक्त कुठलंही आपण चौकशी करायला गेलो असता सांगता तपास चालू आहे, योग्य दिशेने तपास चालू आहे, काही दिवसात लागेल तपास, पण आत्तापर्यंत कुठले तपास लागले नाही। चोराची मत वाढत असून दिवसेंदिवस चोराचं प्रमाण वाढत आहे, तरी माझी विनंती आहे साहेबांना की लवकरात लवकर तपास लावून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढी विनंती करतो। या विषयी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार देविदास जाधव आकाश सोनवणे हे करीत आहे। वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी घाटनांद्रा।